LGB कंपनी कामगारांचा वाद हा आता शिगेला पोहोचलाय. मनसे स्टाईलने कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे आणि मनसे पदाधिकारी यांनी कंपनीच्या परप्रांतीय कामगारांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली आहे. अनेक दिवसांपासून संवैधानिक पद्धतीने लोकमंगल सामाजिक संघटना, कामगार बचाव कृती समिती आणि मनसे पदाधिकारी यांनी अनेक निवेदने अर्ज देऊन प्रशासनाचे कामगार उपोषणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तरी देखील या सर्व प्रकाराकडे प्रशासन आणि कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने मनसे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, जिल्हा उपाध्यक्ष मिनी शाईवाले, शहर उपाध्यक्ष अमोल खरगे, महेश नागवे यांनी हे पाऊल उचलले आणि ते संविधान निधन असल्या कारणाने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम सिरसाट पाटील, अश्विनी अंधाळे, सुधीर साळवे हे उपस्थित होते. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जे हे केलं आंदोलन, याचं आम्ही प्रशासनाला 24 तासा पहिलंच अल्टिमेट दिलेलं होतं. गेल्या 48 तास उलटूनही प्रशासनाने याच्यात कुठलीही दखल नाही घेतली, म्हणून आम्ही आमच्या मनसे स्टाईलनी केलं. आम्ही आमच्या भूमिपुत्राला न्याय मिळवण्यासाठी हे काम केलेलं आहे. हे याच्यात दुसरं आमचा कुठलाही हेतू नाही, फक्त आमचा एकच आहे की आम्ही भूमिपुत्राला न्याय द्या. मी आणि माझे सहकारी मित्र हे सगळे आम्ही सोबत होतो. आमची विद्यार्थी सेना असेल, वाहतूक सेना असेल, माझ्या फादर बॉडीचे मेंबर असतील, आम्ही सगळे मराठी बांधव उपोषणाला बसलेले असून 8 दिवस झाले. यांच्यावर प्रशासन व कंपनीने कोणते ठोस निर्णय घेतले नाही, तरी आम्ही 24 घंट्याचं अल्टिमेट देऊन आज सकाळी 5 वाजता त्यांच्या कंपनीचे जे लोक जात आहेत त्या गाड्या फोडल्या आणि याची दखल लवकरात लवकर कंपनीने व प्रशासनाने घ्यावी, अन्यथा याच्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रतिनिधी संजय आहेरसह आधार न्यूज जालना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार